महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये विदर्भ आणि मुंबईतील जागेवरून सध्या पेच सुरू असताना शनिवारी उद्धव ठाकरेंनी अखिलेश यादव यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसनं सपाला बाजूला ठेवून स्वबळावरती निवडणूक लढवलेली होती आणि आता ठाकरेंनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना फोन केलेला आहे, त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय काय अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. एका बाजूला ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद हा शिगेला पोहोचलेला आहे, जागा वाटपांचा तिढा अधिकच वाढत चाललेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती ठाकरेंनी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत. चेतन, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधील तिढा अधिकच वाढत चाललेला आहे, यांच्यातील जागांचा संघर्ष वाढत चाललेला आहे, अशातच आता सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत ठाकरेंनी फोनवरती चर्चा केल्याची माहिती समोर येते, काय दीक्षित माहिती या संदर्भातील? नक्कीच, आपण पाहिलं असेल तर काँग्रेसचे जे नेते आहेत किंवा विदर्भातील जे पदाधिकारी आणि नेते आहेत, आमदार असतील, हे आज दिल्लीत आहे. विदर्भातील कोणतीही जागा, म्हणजे ज्या जागा ठाकरेंची शिवसेना नक्की येतात, त्यांना देऊ नये. विदर्भात आपलं वर्चस्व आहे किंवा या जागा आपण लढवू शकतो, आपल्या जागा आहेत हे सांगत काँग्रेसचे जे पदाधिकारी आमदार हे ठाण मांडून बसलेले आहेत दिल्लीत. अर्थातच आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अखिलेश यादव यांना देखील फोन करून त्यांच्याशी देखील चर्चा केली होती. इंडिया आघाडीचा जो धर्म आहे हा धर्म कुठेतरी काँग्रेस पाळत नसल्याचं समोर येत आहे. पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये स्वबळावर काँग्रेसने निवडणूक लढवली होती, तिथे त्यांना हार पत्करावी लागली होती. त्यानंतर हरियाणा असेल, हरियाणा देखील आपण पाहिलं असेल तर नक्की. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.